चला मुलांनो, आज आपण एक अतिशय सुंदर अशी गोष्ट ऐकणार आहोत. गोष्टीचं नाव आहे संत गोरा कुंभार. तेर ढोकी गावात गोरा कुंभार हा एक विठ्ठल भक्त होता. कुंभार काम करत असताना देखील तो पांडुरंगाच्या भजनात सदैव तल्लीन असे. पांडुरंगाच्या नामस्मरणात तो नेहमी मग्न असे. एकदा काय झाले, त्याची पत्नी आपल्या एकुलत्या एका लहान मुलास अंगणात ठेवून पाणी आणण्यासाठी गेली. त्यावेळी गोरा कुंभार मडकी करण्यास लागणारी माती तुडवीत होता, पांडुरंगाचे भजनही करीत होता. त्यात तो अगदी तल्लीन झाला होता. जवळच रांगत खेळत असलेलं ते मूल तिकडे येऊन आळ्यात पडले, त्या मातीत आले. गोरा कुंभार पायांनी मातीखाली वर खाली करीत होता. मातीबरोबर त्याने आपल्या मुलालाही तुडविले. पांडुरंगाच्या भजनात तो निमग्न असल्यामुळे तुडविताना रडलेले मूलही त्याला समजले नाही. पाणी आणल्यावर त्याची पत्नी मुलास शोधू लागली. ते मूल तिला तिथे दिसले नाही म्हणून ती गोरा कुंभाराकडे गेली. इतक्यात तिची नजर चिखलाकडे गेली. तो चिखल रक्ताने माखलेला होता. तो चिखल पाहून मूल तुडविले गेल्याचे तिच्या लक्षात आले. तिने हंबरडा फोडला, आक्रोश केला. या नकळत झालेल्या कृत्याचे प्रायश्चित्त म्हणून कुंभाराने आपले दोन्ही हात तोडून घेतले. त्यामुळे त्याचा कुंभारकीचा धंदा बसला. विठ्ठल रखमाई मजूर बनून नंतर त्याच्या घरी येऊन राहू लागले. त्याचा तो कुंभाराचा धंदा पुन्हा बहरला. तर मुलांनो, आज आपण ही गोष्ट ऐकली आहे ना, याच्यातून आपल्याला काय बोध मिळतो? की जो भक्त आहे तो जर पूर्णपणे मन लावून भक्ती करत असेल तर त्याच्यासाठी विठ्ठल स्वतःही मदतीला धावून येतो. मग आवडली ना गोष्ट? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट